आता बातमी आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन संदर्भातली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीची चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे. पण एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक 28 सप्टेंबरला न होण्याचीच अधिक चिन्ह आहेत. याच मुद्द्यावर जया शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाला आज एमसीएच्या वार्षिक सभेत समाधानकारक उत्तर मिळालं नाही. आणि त्याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयच्या कुलिंग ऑफ पिरियडची आणि मुंबई उच्च न्यायालयात एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरू असलेली सुनावणी. या दोन्ही सुनावणींचा निकाल आल्यानंतरच एमसीएच्या निवडणुकीची तारीख निश्चित होईल असं सध्याचं चित्र आहे. पण सध्या तरी एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचंच नाव आघाडीवर आहे. पाहूया माझाचा खास रिपोर्ट. मुंबई क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या मुंबईची पालक क्रिकेट संघटना. पण नावात मुंबई असलं तरी कुलाब्यापासून थेट एकीकडे डहाणूपर्यंतचा, दुसरीकडे कल्याण आणि तिसरीकडे नवी मुंबई असा अफाट परिसर आपल्या कवेत घेणारी ही क्रिकेटची संघटना. देशाला सर्वाधिक क्रिकेटर देणारी आणि सर्वाधिक वेळा रणजी करंडक पटकावणारी संघटना म्हणूनही राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा आहे. पण या उपरही मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या कारभाराची चर्चा ही नेहमी होते ती कार्यकारिणीच्या निवडणुकांमुळे. आणि अर्थातच त्याचं कारण आहे या निवडणुकीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचं लाभलेलं ग्लॅमर. काँग्रेसच्या शेषराव वानखेडे यांनी एमसीएचा पाया घातला. शिवसेनेचे मनोहर जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी एमसीएला मजबूती दिली. मग काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख आले आणि त्यानंतर भाजप नेते आशिष शेलारही एमसीएत आले. शिवाय व्हीव्हीआयपी मतदारांचाही यामध्ये सहभाग आहे. त्याच व्हीव्हीआयपी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, नारायण राणे, प्रताप सरनाईक, राहुल शेवाळे, जितेंद्र आव्हाड आदींचा सहभाग आहे. लोढा समितीच्या निर्देशांनुसार आता कुणीही लोकप्रतिनिधी किंवा वयाची 70 ओलांडलेली व्यक्ती ही एमसीएची निवडणूक लढवू शकत नाही. एमसीएची हीच त्रैवार्षिक निवडणूक यंदा 28 सप्टेंबरला होणार आहे आणि त्यामुळेच एमसीएत पुन्हा राजकारणाचा खेळ सुरू झालाय. बाळ महाडदळकर गट हा एमसीएतला पारंपरिक सत्ताधारी गट. शरद पवार आणि आशिष शेलारांसारखे राजकीय दिग्गज आज याच गटाचं नेतृत्व करतात. त्यामुळे एमसीएत सध्या प्रतिस्पर्धी गटाला आवाज नाही. एमसीएची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळं संघटनेतल्या राजकारणाला ऊत आलाय. एमसीएच्या कार्यकारिणीत बदलाचे वारे वाहू लागलेत आणि या वाऱ्यांचा वेग एवढा तीव्र आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं एका क्रिकेटरच्या हाती एमसीएची सत्ता सोपवण्याचा पवार आणि शेलारांचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांमधून अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील तर उपाध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांची नावं निश्चित झाली आहेत. त्यामुळे प्रश्न आहे विद्यमान अध्यक्ष विजय पाटील, विद्यमान उपाध्यक्ष अमोल काळे आणि मुंबई 2020 लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या महत्वाकांक्षांचं काय होणार. विजय पाटील यांना अध्यक्षपदाची एक टर्म मिळाली आहे त्यामुळे त्यांची समजूत काढणं फार कठीण जाणार नाही. मात्र अमोल काळे किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या महत्वाकांक्षेवर जर विरजन घालायचं असेल तर निश्चितपणे शरद पवार आणि आशिष शेलार यांचा राजकीय मुसद्दीपणा त्यांना पणाला लावावा लागणार. अमोल काळे हे थेट देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या या संबंधांमुळे मागच्या वेळी उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. यावेळेस काळेंना डावलायचं म्हणजे फडणवीसांचा माणूस आशिष शेलारांना नको आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय. उद्धव ठाकरे यांचे खासगी स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनाही आता एमसीएत मोठी स्वप्न पडू लागल्याचं बोललं जात आहे. एमसीएत शिवसेनेकडे याआधी 40 एकमतं होती परंतु राज्यातल्या बदलत्या समीकरणानं हा आकडा आता बराच कमी झालाय. त्यामुळं मिलिंद नार्वेकरांचा एमसीएमध्ये या पुढच्या काळात कसा वापर करायचा याचा निर्णय आता महाविकास आघाडीचे नेते या नात्यानं शरद पवार यांना घ्यावा लागणार आहे. पण अमोल काळे आणि मिलिंद नार्वेकरांना न दुखावता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून दूर करण्यासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचं नाव सर्वसंमतीनं पुढे येत असेल तर गंगेत घोडं न्हालं असंच म्हणावं लागेल. कारण त्यामुळे तरी माधव मंत्री यांच्यानंतर तब्बल 31 वर्षांनी एक माजी कसोटीवीर एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून येईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.